Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व किंवा त्यांचं म्हणणं काय ते माझ्या कधी लक्षात आलं नाही. खरं तर कुठलीही सून आपल्या घरात आली असेल तर तिला लेकीप्रमाणे वागवा असं म्हणणं पवार साहेबांचं हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या संस्कृतीला धरून आपण विचार केला तर ते महाराष्ट्रीयन संस्कृती ही आहे की प्रत्येक लेक आपल्याकडे सून म्हणून आली असेल तर तिला लेकीप्रमाणे वागणूक द्या. पण आपली समजा लेक दुसरीकडे कुठे दिलेली असेल तर त्याही ठिकाणी तिला सून न म्हणता तिलासुद्धा लेकीने वापरा वागवलं पाहिजे असं एक महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे ह्या स्वरूपाचं वक्तव्य करून मला असं वाटतं की हे काही न पटणारं उदाहरण आहे. त्यामुळे बारामतीमध्ये कुठलीही सून आली असेल तर तिला लेकीप्रमाणे वागलं पाहिजे यात दुमत असण्याचं काही कारण नाही. दादा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मतं भाजप आणि शिंदेचं शिवसेनेकडे वळणार असल्याचं बोललं जात आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीला मानणारा पारंपरिक मतदार भाजप व सेनेला मत देणार का, यावर आपल्याला काय वाटतं? यात स्पष्टपणे आपल्याला सांगायचं आहे मला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे अजितदादांचं सर्वमान्य नेतृत्व महाराष्ट्रातल्या तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. कमळाला मत असलं तरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ज्यावेळी द्यायला जाईल मतदान त्यावेळेला तो अजितदादांना मत देणार आहे. शिवसेनेला धनुष्यबाणावरती ज्यावेळेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्या मतदारसंघात जाईल त्यावेळेला तो अजितदादांनाच डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे. तो अजितदादांचा कार्यकर्त्यांवरचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांवरचा विश्वास या दृष्टिकोनातूनच हे मतदान होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्व अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान करेल.